1999 को महाराष्ट्र सरकार द्वारा जनसंख्या के आधार पर भंडारा जिले को गोंदिया जिले में विभाजित किया गया। 1 मई 2023 को गोंदिया जिला अपने विभाजन के 24 वर्ष पूरे कर रहा है और गोंदिया जिला 25 वर्ष में पदार्पण कर रहा है। किसी भी जिले का गठन करते समय सभी सरकारी कार्यालय जिले में होने चाहिए, लेकिन गोंदिया जिले के गठन को 24 साल हो गए हैं। भले ही पूरे सरकारी कार्यालय को जिले में स्थानांतरित नहीं किया गया है, लेकिन जिले के लोगों को जाना है भंडारा जिले में आज, लिहाजा यह गोंदिया जिले के लिए बड़े अफसोस की बात है। आइए देखते हैं। गोंदिया जिला बनने के बाद धीरे धीरे कई सरकारी कार्यालयों को जिलों में स्थानांतरित कर दिया गया, लेकिन अभी तक गोंदिया जिले में कई महत्वपूर्ण कार्यालय अब तक स्थापित नहीं हो पाए हैं। गोंदिया जिले के लोगों की ओर से यह अत्यंत खेद का विषय है। अब तक केंद्रीय मंत्री, राज्य मंत्री, सांसद, विधायक इसी गोंदिया जिले से दिए जा चुके हैं, लेकिन फिर भी यह महत्वपूर्ण कार्यालय गोंदिया नहीं आ सका। जिले में अब तक नहीं आए महत्वपूर्ण कार्यालयों में खाद्य एवं औषधि प्रशासन विभाग, पर्यावरण विभाग, महिला एवं बाल विकास विभाग, बाल सुधार गृह, जिला जेल, महाराष्ट्र राज्य परिवहन निगम कार्यालय, भारत संचार निगम कार्यालय जैसे महत्वपूर्ण विभाग अभी तक नहीं आए हैं। जिलों में स्थापित है, लेकिन 24 साल बाद भी देखा जा सकता है कि ये सभी भंडारा जिले से भाग रहे हैं। काही प्रमाणामध्ये गोंदिया जिल्ह्यात अजूनही स्थापनेनंतर 24 वर्ष झाल्यावरही काही ज्या सुविधा आहेत किंवा जिल्हास्तरीय जे ऑफिसेस असतात, कार्यालय असतात, त्यांची स्थापना अजून झालेली नाही आहे। त्यामुळे लोकांना त्रास होतो, म्हणजे त्याच्यामुळे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉब्लेम्स पण होतात, पण त्यांच्यासाठी आमचा शासन स्तरावर पाठपुरावा घेणं सुरू आहे। फॉर एक्झाम्पल, तुरुंग जसं गोंदिया जिल्ह्याचं अजून नाही आहे, त्याचप्रमाणे महिला आणि बालकल्याणचे काही जे वेगळे वेगळे सुधारगृह असतात किंवा विकासगृह असतात, ती आपल्याकडे काही नाही आहेत, तर त्याच्यामुळे आपल्याला भंडाऱ्यावर निर्भर राहावं लागतं। त्यामुळे होय, आता म्हणजे यासाठी शासनाकडे आम्ही पाठपुरावा करत आहोत, कारण की अद्यापही जवळपास 24 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही अद्यापही काही कार्यालय किंवा सुविधा गोंदियात नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते, तसंच ॲडमिनिस्ट्रेटिव्हली काही इश्यूज, प्रशासकीय काही बाबी आहेत ज्यांचे अडथळे निर्माण होतात, तर त्याचा पाठपुरावा घेऊन त्यांची पूर्तता करणे हे आमचं उद्दिष्ट आहे। आणि त्याचा एक मला वाटतं एक आम्हाला पूर्ण तपशिलासहित एक डिटेल्डमधला रिपोर्ट, अहवाल शासनाला पाठवायचा आहे, ज्याद्वारे कुठल्या कुठल्या गोष्टींची निर्मिती गोंदियासाठी होणं गरजेचं आहे, त्याच्याबद्दल शासनाच्या लेवलला, शासन स्तरावर निर्णय घेता येईल। या जिल्ह्याला आता यावर्षी 24 वर्ष पूर्ण होणार असून, या 24 वर्षात अन्न औषध प्रशासन विभाग आहे, प्रदूषण आणि पर्यावरण मंडळाचं कार्यालय आहे, राज्य परिवहन महामंडळाचं डेपो आहे, त्यानंतर खूप सारे असे कार्यालय आहेत, महिला बाल सुधार गृह आहे, आणि विशेष म्हणजे गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त जिल्हा असताना या 24 वर्षात तुरुंगासाठी जी कारवाई इथं व्हायला पाहिजे ती झालेली नाही आहे। तुरुंग पण भंडारा इथूनच तुरुंगाचा कारभार चालतो आहे। अशा अनेक प्रकारचे कार्यालय 24 वर्षानंतरही भंडाऱ्यात असल्याने या जिल्ह्यातील सामान्य जनतेला किंवा व्यावसायिकांना त्या भंडारा इथं पायपीट करावं लागते, त्याचा आर्थिक आणि सामाजिक भुर्दंड यांच्यावर पडतो, आणि ही कार्यालय या जिल्ह्यात यावी याकरता वास्तविक ज्या पद्धतीनं लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करायला पाहिजे होता, तो पाठपुरावा या 24 वर्षात झालेला दिसत नाही, ही या 24 वर्षातील या जिल्ह्याची शोकांतिकाच म्हणावी लागणार आहे। कारण की ही कार्यालय जोपर्यंत या ठिकाणी येणार नाही तोपर्यंत या जिल्ह्यातील लोकांना भंडारा आणि गोंदिया अशी पायपीट करावी लागेल। यामध्ये ककोडीचा माणूस असो, राईस मिलवाला, त्यालाही पर्यावरण आणि प्रदूषणाची जर ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागेल तर त्याला भंडाराला जावं लागते। चूंकि जिले में खाद्य एवं औषधि प्रशासन विभाग का एक महत्वपूर्ण कार्यालय है, इसलिए जिले में कई जगहों पर मिलावटखोरी का कारोबार चल रहा है। गोंदिया जिले को पूरे महाराष्ट्र और भारत में धान जिले के रूप में जाना जाता है। हालांकि इस जगह के कई चावल मिलों को अभी भी पर्यावरण विभाग से अनुमति के लिए भंडारा जिले का रुख करना पड़ता है। महिला एवं बाल विभाग का कोई बाल सुधार गृह नहीं होने के कारण हमें इस संबंध में भंडारा जिले पर निर्भर रहना पड़ता है। जिले में आज BSNL का कार्यालय नहीं होने के कारण नागरिकों को इसके लिए भंडारा जिला जाना पड़ता है। हालांकि गोंदिया के महत्वपूर्ण जिले के गठन को 24 साल हो गए हैं, लेकिन जिला जेल का सवाल अभी भी अनुत्तरित है। यद्यपि जिला कारागार के लिए स्थान का निर्धारण
कर लिया गया है, लेकिन बड़े खेद का विषय है कि पिछले कई दिनों से जनप्रतिनिधियों की उपेक्षा और सरकार की उदासीन नीति के कारण जिले में जिला कारागार का निर्माण नहीं हो सका है। एक महिला गोंदिया में तेरा 24 वर्ष पूर्ण होता है, 25 वर्ष अपन प्रत्यर्पण करता हूँ। रजत जयंती वर्षा मधे कई महत्व के 4-5 विभाग अपने जिले आजपर्यंत मिलाले नहीं है, याकरता निश्चित सातत्याने पाठपुरावा आमचा सुरू आहे। आणि या रजत जयंती महोत्सवाच्या निमित्ताने हे विभाग आपल्या गोंदियामध्ये सुरू व्हावे याच्याकरता निश्चितपणे आपण प्रयत्न करू। विधानसभेमध्ये आम्ही हा मुद्दा यापूर्वी मांडलेला होता आणि निश्चितपणे आज हे इतके वर्षहून जिल्हा वेगळा होऊनही जर त्याचा फायदा होत नसेल नागरिकांना, आपण जिल्हा वेगळा केला कशासाठी, है ना? तर जर जेल इथे नसल्यामुळे आरोपींना आणत पण नाही, पुष्कळदा तारखेवर आणत नाही, हा पण एक त्रास होतो। आम्ही महिला सुधारगृहामध्ये कधी कधी कोणत्या मॅटरमध्ये महिलांची रवानगी करायची असते तर इथे गोंदियामध्ये आहे नाही, आणि ती सुविधा नसल्यामुळे काय होतं, तिची मुलं सोबत असतील किंवा तिला मुलांना भेटायची इच्छा असेल, मुलं नवऱ्याकडे असतील, तर अशा वेळेलासुद्धा आणण्यानेण्याचा पण हा प्रॉब्लेम, तिला कोर्टात तारखेवर हजर करायचा प्रॉब्लेम, असे इतके इश्यू आहेत। त्याच्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की हे जर असं, चूंकि जिले में आज भी इतने महत्वपूर्ण कार्यालय स्थापित नहीं हो पाए हैं, जैसा कि आम जनता को भंडारा जिले की आर्थिक मार झेलनी पड़ती है, इन सभी कार्यालयों को 25वें वर्ष तक जिले में जल्द से जल्द स्थापित किया जाना चाहिए। और आम लोगों की मांग है कि भंडारा जिले में आम जनता का उत्पीड़न बंद करें, कम से कम अब तो जनप्रतिनिधि और सरकार जागेगी और गोंदिया जिले की समस्या का जल्द से जल्द समाधान होगा। एकंदरीत 24 वर्ष ज्या जिल्ह्याला निर्मिती व्हायला पूर्ण झाले त्या जिल्ह्यात पायाभूत सुविधा पासून तर इतर जे बाबी असतात किंवा शासकीय विभाग असतात ते यायला पाहिजेतच होते, पण अद्याप ही आपण बघतोय की ड्रग अँड फूड, पर्यावरण, कारागृह, BSNL यासारखे जे लोकांच्या गरजेच्या विभाग आहेत हे सुद्धा या जिल्ह्यात अद्यापपर्यंत येऊ शकले नाही। गोंदिया से BCN न्यूज के लिए अभिषेक भटनागर की रिपोर्ट।